स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये लीलाधर काळेने कार्तिकला किडनॅप केले असते. काही काळ कार्तिक बेशुद्ध असतो, त्यानंतर त्याला शुद्ध येते. कार्तिक वारंवार त्याला सोडण्यासाठी सांगत असतो, तसेच तुम्ही कोण आहात आणि मला का किडनॅप केलं असंही विचारतो. त्यावर लीलाधर काळे, तुझी बायको माझी चौकशी करायला पोलीस स्टेशनमध्ये गेली होती आणि त्यात तू पण सामील होतास, म्हणून मी तुला किडनॅप केलं असं बोलतो. तर दुसरीकडे दीपा सगळीकडे कार्तिकला शोधत असते, तर सौंदर्यासुद्धा नाशिकला यायला निघाली असते. ती कार्तिकला फोन करत असते, मात्र कार्तिकचा फोन लागत नाही. तर लीलाधर कार्तिकला, तुझी आई तुला इथे येऊन सगळं सांगेल असं बोलतो. तसेच तिची आणि माझी खूप जुनी ओळख आहे, मी तिला लहान असल्यापासून ओळखतो असंही बोलतो. ती येईपर्यंत तुझी सुटका नाही असंही त्याला बोलतो. तर दीपा पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि पोलिसांना माझ्या नवऱ्याला शोधा अशी विनंती करते. मात्र पोलीस 24 तास होईपर्यंत आम्ही काहीच ॲक्शन घेऊ शकत नाही असं सांगतात. तर इथे लीलाधर कार्तिकच्या फोनवरून सौंदर्याला फोन लावण्यासाठी जातो. तर दीपा पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेली असते. पोलीस तिला बाहेर येऊन तुम्ही घरी जा अशी विनंती करतात. तरी दीपा त्यांना तुम्ही माझ्या नवऱ्याला शोधा आणि कंप्लेंट लिहून घ्या अशी विनंती करते. पोलीस तरीही ऐकत नाही. सौंदर्या नाशिकला पोहोचत असते. कार्तिक फोन उचलत नसल्यामुळे ती टेन्शनमध्ये असते. त्यानंतर ती दीपाला फोन करते. दीपासुद्धा फोन रिसीव्ह करत नाही. तेवढ्यात कार्तिकच्या फोनवरून लीलाधर फोन करतो. लीलाधर तिला कार्तिक माझ्याकडे आहे असं सांगतो. त्यावर सौंदर्या, तू कार्तिकला का किडनॅप केलंयस असं विचारते. तेव्हा लीलाधर, तुझी सून आणि तुझा मुलगा माझ्या बाबतीत चौकशी करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले होते असं सांगतो. तसेच तू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्यावरच्या सगळ्या केस बंद कर आणि मला 1 करोड रुपये दे, मी कार्तिकला सोडेन असं तिला सांगतो. सौंदर्या दीपाला फोन करते, मात्र दीपा फोन रिसीव्ह करत नाही. तर आता येत्या भागात दीपा कार्तिकला फासावर लटकलेलं बघते.